पारनेर तालुक्यातील दलित समाजातील महिलेस निलेश लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जाऊन जातीवाचक शिवीगाळ आणि पोटात लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत. या घटनेबाबत भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसी पद्धतीने विजय साजरा करण्यास केलेली सुरुवात ही सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण असून मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की पाठीशी घालणार असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना केला. या घटनेबाबत चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया पाहूया. नमस्कार. आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला, मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकारी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न त्यांनी दाखवून दिलाय. पारनेरचा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके याचा कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करायला सुरुवात केली आहे. हाती 10-15 कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू झालाय. याच्या डोक्यात सत्ता इतकी गेली आहे की उन्मत्त झालेल्या या हरामखोर राहुल झावरेने पानबंदच्या घरात घुसून त्याच्या गर्भवती पत्नीला मारहाण केली, तिच्या पोटात लाता घातल्या, तिला जातीवाचक शिव्या दिल्या, पानबनच्या मातोश्रीला सुद्धा शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जमावाने हल्ला केला. या राहुल झावरेवर कायदा तर त्याला शिक्षा देईलच, मात्र नवनिर्वाचित खासदार ज्याचा हा चेला चपाटा आहे तो निलेश लंके आणि या सगळ्यांची नेता मोठी ताई या नराधमाला पाठीशी घालणार की शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. म्हणतात ना, आलेलं यश पचवता आलं पाहिजे, मिरवताही आलं पाहिजे. पण महाविकास आघाडीच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली. यांचा माज शिवरायांच्या पावनभूमीमध्ये सहन केला जाणार नाही आणि राहुल झावरे सारख्या या औरंग्याच्या औलादीला या जिजाऊच्या लेकीस धडा शिकवतील हे मात्र नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.